कोरोना नंतर आता म्युकरमायकोसिस सारख्या रोगाचा जालनामध्ये मोठा शिरकाव झालाय. जालनामध्ये म्युकरमायकोसिसचे 13 रुग्ण आढळले असून सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. म्युकरमायकोसिसच्या 9 रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिस आजाराचा जालन्यात मोठा शिरकाव झाल्याचं समोर येत आहे. जालन्यामध्ये तब्बल 13 रुग्ण म्युकरमायकोसिसचे आढळून आल्याचं निष्पन्न झालं असून मधुमेह किंवा वयस्करांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसून येत आहेत. असं असलं तरी सर्वच वयोगटांमध्ये हे प्रमाण आहे. यामध्ये चेहरा आणि डोक्यांच्या हाडांवर एक प्रकारची बुरशी चढते, त्यात बारीक बारीक छिद्र पडतात, यालाच ब्लॅक फंगस असंही म्हटलं जातं. या आजारात चेहरा सुजतो आणि नाक बंद होतं, छाती दुखणं, उलटी होणं किंवा तोंडात काळ्या जखमा होतात. जालन्यात आता या आजाराचे तब्बल 13 रुग्ण आढळून आले असून सर्व रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मी डॉक्टर पी आर भक्त, दीपक हॉस्पिटल जालना इथं कार्यरत आहे. मी आपल्याला म्युकरमायकोसिस ह्या आजाराबद्दल काही सांगू इच्छितो. म्युकरमायकोसिस हा आजार मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये कोविड झालेल्या पेशंटमध्ये किंवा कोविड चालू असताना किंवा कोविड बरं झाल्यानंतर हा आजार बऱ्याच पेशंटमध्ये दिसून येत आहे. हा आजार मुख्यतः सायनस म्हणजे नाकाच्या आजूबाजूच्या हिश्यामध्ये, नाकामध्ये व डोळ्यामध्ये, वरच्या जबड्यामध्ये व तिथून मेंदूमध्ये पसरणारा आजार आहे. याला ढोबळ भाषेत ब्लॅक फंगस हा आजार पण म्हणतात. म्युकरमायकोसिस हा आजार जीवघेणा आजार आहे. ह्या आजाराचे सुरुवातीचे लक्षणं म्हणजे नाकामध्ये, नाकाच्या आजूबाजूला दुखणे, डोकं दुखणे, डोळ्याला पाणी येणे, डोळा सुजणे, हृदयामधून पुरळ. ऑपरेशनच्या आधी इंजेक्शन चालू करणं जरुरी आहे. इंजेक्शन फंगसचे जे चालू केल्यानंतर ऑपरेशन आणि ऑपरेशननंतर परत फंगसचे इंजेक्शन घेणे असा साधारणतः 4 ते 6 आठवडे, काही पेशंटमध्ये 2 महिने, काही पेशंटमध्ये 3 महिन्यापर्यंत हे ट्रीटमेंट चालते. या कोविड ह्या येत्या 2-2.5 महिने का मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये जे ॲडमिट आहे किंवा जे डिस्चार्ज झालेले आहे, ज्यांना डिस्चार्ज होऊन 1-1.5 महिना झालेला आहे, असेही पेशंटना हा आजार दिसून होत आहे. पण जे पेशंट कोविडमुळे ॲडमिट झालेले नाही आहे किंवा ज्यांना कोविड होऊन गेलेलं पण त्यांना लक्षात आलेलं नाही आहे, असेही रुग्णांना हा आजार दिसून आलेला आहे. काही पेशंट ज्याच्यामध्ये मधुमेह नाही आहे किंवा डायबिटीज नाही आहे, असेही पेशंटला हा आजार दिसून आलेला आहे. अशातलेही आमच्याकडे 5-6 पेशंट ॲडमिट होते, त्यातले आता 2-3 डिस्चार्ज झाले. 2-3 मधुमेह नसणारे पेशंट ज्याच्यावर आम्ही त्यांना हे म्युकरमायकोसिस आजार झालेला आहे त्याच्यावर सध्या ट्रीटमेंट चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.